हनुमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण मासानिमित्त बैपन भारी देवा मंगळागौर समूह नृत्य स्पर्धेत उत्स्फूर्तपणे उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत SSK अष्टदुर्गा संघ प्रथम तर स्वरूप सखी ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकविला. याद्वारे विविध संघांनी देशभक्तीपर आणि सामाजिक संदेश दिला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने शिवस्मारक सभागृह शिंदे चौक सोलापूर येथे रविवारी आयोजित केलेल्या बाईपण भारी देवा मंगळागौर समूह नृत्य स्पर्धेत लातूर नगर जिल्ह्यासह सोलापुरातील एकूण 15 संघांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी विविध संघांनी लव जिहाद, पर्यावरण, आनंदी कुटुंब, स्त्री शिक्षण, चांद्रयान, मुलगी जन्माचे स्वागत, स्वयंपाकघर यासह विविध विषयांवर सामाजिक संदेश दिला. परीक्षक म्हणून वैशाली अघोर यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदूश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, समाजसेविका शैलजा पुरवंत, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर मंडलचे प्रकाश आळंगे, सुमेध फाउंडेशनचे अध्यक्ष जान्हवी माखीजा, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजलक्ष्मी संघटनेच्या अध्यक्षा प्रिया बसवंती या होत्या. अध्यक्षीय भाषणात बसवंती म्हणाल्या, या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न श्रीमंत योगी प्रतिष्ठानने केला आहे, तो कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक दिवसाचे माहेरपण खूप छान पद्धतीने अनुभवता आले. सध्याच्या युगात महिला या सक्षमपणे विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्य करत आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. या स्पर्धेतील विजेते याप्रमाणे: प्रथम क्रमांक SSK अष्टदुर्गा 5000 रुपये, द्वितीय क्रमांक स्वरूप सखी ग्रुप 3000 रुपये, तृतीय क्रमांक महालक्ष्मी ग्रुप 1500 रुपये, उत्तेजनार्थ विश्वमध्य महिला मंडळ 1000 रुपये. या स्पर्धेसाठी विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश येळमेली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी चव्हाण, अक्षता कासट, शुभांगी लचके, प्रांजली मोहिकर, अर्चना बंडकर, शीला तापडिया, रूपा कुताते, वंदना आळंगे, भारती जवळे, सुवर्णा शहा, ज्योती कासट, सारिका मदने, प्राजक्ता जाजू, शुभम कासट, संतोष अलकुंटे, महेश भाईकट्टी, राजेश केकडे, सुरेश लकडे, अभिजित होनकळस, दीपक बुलबुले, श्रीपाद सुत्रावे, मयूर गवते, महेश ढेंगळे आदींनी परिश्रम घेतले. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.